15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री 11 वाजता शिर्डी येथील अखंड भारत संकल्प दिनाचा कार्यक्रम चालू होता। यावेळी शेकडोच्या संख्येने देशभक्त या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देशभक्त देत असताना पंजाब येथील तरुणाने असभ्य वर्तन करत या ठिकाणी अशोभनीय घोषणा दिल्याने या तरुणास लोकांनी विचारणा केली। यावेळी तो तरुण तेथून फरार झाला, मात्र त्याच्यासोबत असलेल्या मित्रांच्या मदतीने या तरुणास पकडण्यात आले आणि शिर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले। हा तरुण पंजाब येथील रहिवासी असून साई दर्शनासाठी शिर्डीत आला, मात्र दिलेल्या घोषणेचा पश्चाताप करू लागला। यावेळी उपस्थितांनी या तरुणावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका घेतली। शिर्डी येथे मेन फुल मार्केट चौकामध्ये गेट नंबर 4 समोर सालाबाद प्रमाणे भारताचा 14 ऑगस्ट हा अखंड भारत दिन म्हणून आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी साजरा करत असतो, तसाच हा कार्यक्रम याही वर्षी आम्ही सुरू केला होता। दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात ज्या घोषणेने झाली, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पंजाब येथील एक तरुण त्या ठिकाणाहून जात होता आणि त्या ठिकाणी त्याने पाकिस्तान जिंदाबाद या प्रकारच्या घोषणा दिल्या। या घोषणा दिल्यामुळं त्या ठिकाणचं वातावरण बिघडलं, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी संयमानं घेऊन सदर त्या पंजाबी युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। सादर त्या तरुणावर राजद्रोहाचा आरोप लावावा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी यासाठी आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलोय। परंतु त्यांनी असं सांगितलं का आम्ही SP साहेबांची परवानगी घेऊन राजद्रोहाचा आरोप दाखल करायचा की नाही या संबंधित त्यांच्याशी चर्चा करून मग आम्ही ती FIR उद्या सकाळी 10 वाजता आम्ही घेणार आहोत। आणि जर उद्या सकाळी संबंधित अधिकाऱ्यांनी जर ही राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व भारतीय नागरिक, सर्व हिंदुस्थानी नागरिक या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन करणार आहोत। 4 नंबर गेटजवळ अखंड भारत संकल्प दिनाचा कार्यक्रम चालू असताना एका युवकाने पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि मैं एक बार नहीं 100 बार कहूँगा असं हिंदीमध्ये त्याने वक्तव्य केलं। त्यावेळेस आम्ही उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मित्रांनी त्याला पळवून लावलं। परंतु आम्ही त्याच्या मित्रांना पकडून ठेवलं आणि त्याला बोलून आणायला सांगितलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात आम्ही आत्ता दिलेलं आहे। पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। परंतु शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी असं म्हणतायत की आम्हाला याविषयी सविस्तर माहिती नाही, आम्ही वरिष्ठांशी बोलून तो गुन्हा आम्ही उद्या सकाळी दाखल करू। तर आमची पोलिसांना असं सांगणं आहे की हा गुन्हा जर दाखल झाला नाही तर उद्या आम्ही आजच्यापेक्षा अधिक संख्येने शिर्डीतले आणि परिसरातले जास्तीत जास्त तरुण येऊन या ठिकाणी धरणे आंदोलन करू। अशा प्रकारचं देशविरोधी वक्तव्य स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करणं आणि उद्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे अशा वेळेस असं वक्तव्य करणं हे आमच्या मनाला खूप दुःखदायक, आमच्या मनाला काय या भारतातल्या सर्व लोकांच्या मनाला हे दुःखदायक आहे। शिर्डीसारख्या पवित्र बाबांच्या ठिकाणी की ज्या बाबांनी क्रांतिकारकांना, साईबाबांनी स्वतः लोकमान्य टिळकांना मदत केलेली अशा एका क्रांतिकारक संतांच्या ठिकाणी अशी वाईट घटना घडते आणि याचं अतिशय आम्हाला दुःख झालं आहे। परंतु जर पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नाही तर याच्यापेक्षाही अधिक तरुण आम्ही एकत्र करून या ठिकाणी धरणे आंदोलन करू आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आम्ही दाखल केल्याशिवाय राहणार नाही। पंजाब येथील या तरुणाने केलेल्या अशोभनीय घोषणेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र झालेल्या चुकीचे आणि आपल्याकडून चूक झाली म्हणून माफ करावे असे या तरुणाने स्पष्ट केले। शिर्डी पोलिसांनी या तरुणास अटक करून CRP 151 प्रमाणे कारवाई करून पंजाब पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे असे यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितलंय। काल रात्री अखंड भारत दिन संकल्प कार्यक्रम हा कार्यक्रम फुल मार्केटमध्ये चालू होता, त्या ठिकाणी देशभक्तीपर गीत आणि देशभक्तीपर घोषणा देण्यात येत होत्या। त्याचवेळी साई भक्त म्हणून जे दर्शनासाठी पंजाबचे मुलं आले होते त्यापैकी संजय कुमार
पवन कुमार चोपड़ा याने सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी अशोभनीय घोषणा दिली, त्यावरून नमूद कार्यकर्त्यांनी त्यांना पोल्युशनला आणले होते। त्यावरून पोल्युशनला आपण त्याला 151 CRPC नुसार ताब्यात घेतलेला आहे, कारवाई करण्यात आलेली आहे आणि तो ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणाहून संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण प्राप्त करून घेत आहोत आणि त्यानंतर पुढील ती कायदेशीर कारवाई परत त्यामध्ये करणार आहोत। कॅमेरा पर्सन गणेश भालेराव सह राजेंद्र बनकर, माय न्यूज, शिर्डी।